बघा आता तर अगदी ते दुधासारखं स्वच्छ आहे की ज्यांच्यावर झाले हिशाब तो देणार ही पडेगा, गेले आता कुठला हिसाब राहिले, त्यांना हिसाब तर द्यायचाच आहे। कारण मी नियतीला मानते, मी जे काही आपण कर्म करतो त्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास आहे, त्यामुळे हिसाब तर देणार ही पडेगा, आम्ही देंगे। आता महाराष्ट्रात नव्हे देशातच सगळं चाललंय, बघताय काय उलथापालथ चालली आहे। त्यामुळे या गोष्टीला ज्याला आपण सतत सगळेच म्हणताय, म्हणजे सत्तेतले पण म्हणतात आणि विरोधातली, सप्तमेव जयते संविधान, तर सगळे संविधानावरच चालले। माझाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानामधल्या आम्हाला महिलांना दिलेल्या अधिकारामुळे, बाकी हे 35% 33% 50% ते शरद पवारांनी मदत केली आणि आलं वगैरे हे बरोबर आहे, पण बाबासाहेबांमुळे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आम्हाला शिकायसाठी संधी दिली, आम्ही त्यांचे ऋणी आहोतच, आणि त्याच दायरेत राहून आपण उत्तरं नक्की देणार आणि ती द्यावीच लागेल। कारण शेवटी यंत्रणा आहेत, केंद्रातली यंत्रणा आहे, राज्यातल्या यंत्रणेला मदत करावी। यंत्रणा कोणाच्या ह्यानी चालतात त्या दोन्ही बघते, मी नाही बोलणार। पहिलं पत्र होतं ते ईडीचं आलेलं, ते हाताने लिहिलेलं पत्र आहे। सेकंड आत्ता त्यांनी जे चौकशीला बोलवलं ते कॉम्प्युटर आहे। जी कागदपत्रं मागितली आहेत ती पहिलीच दिलेली आहे, पुन्हा मागितले आहेत आम्ही, पुन्हाही द्यायची तयारी ठेवलेली आहे। आणि ज्या प्रकारचा जो आरोप होतोय त्या आरोपाचा मी कधीही मान्य करणार नाही, कारण महापौर म्हणून नक्की राहिली, माझ्याबरोबर काम करणारे अनेक जण होते ज्याच्यामध्ये स्टँडिंग असते, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा असते, ज्याच्यामध्ये सभागृह नेता असतो, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता असतो, हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे, आणि जे खरं आहे ते येईल बाहेर। कारण मी कुठलंही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच, मी कधी असे दबाव टाकले नाही, आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावावरच काम करतायत की काय? आणि जे काय मुंबईचं आता चाललंय, किती कोटींनी खाली सगळं घसरत चाललंय, ते दबावपोटी करतायत की तुमचं तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सच्चत बुद्धी म्हणून काम करतायत? मी तसं नाही म्हणत आहे, त्याचा अर्थ वेगळा लावू नका। ऑलरेडी स्टँडिंग घेतलंय, मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत किंवा हे आहे सगळं। महापौरांना काय अधिकार असतात, महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत? अरे असा जर ऐकताना तुमच्या माध्यमातून मी ऐकते की ऐकताना दबाव टाकला, ते एकाच कामाला कसा दबाव येईल? आणि आला तर मग आता आयुक्त दबावापोटीच काम करतायत का, याची पण उत्तरं दिली पाहिजे। अनेक जे टेंडर आहेत ते आता देखील निश्चित आहेत, ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं असतील किंवा अन्य कामं असतील ते अर्धवट राहून सुद्धा अजून देखील महापालिका। बरं आहे, तुमच्या माध्यमातून लोकांना जानकारी होते, मुळात त्या टेंडरवर आदित्यांनी आवाज उठवल्यानंतर कॅन्सल होत आहेत, त्या टेंडरवर पेनल्टी बसते, त्या टेंडरवर कॅन्सल होऊन कामच होत नाहीये। 90,000 कोटीच्या पेक्षा 200 कोटींची वर्क ऑर्डर दिले, 90,000 आपल्याकडे जमा आहेत, 200 कोटीची वर्क ऑर्डर आहे, हे कसा मेळ घालणार आहे आकड्यांचा मला नाही माहिती। त्यामुळे संविधानाच्या नागरिक म्हणून, एक चांगली नागरिक म्हणून, जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार, जे येईल त्यालाही सामोरं जाईन, पण मी केलेलं नाही आहे।